संत वीरशैव कक्कया महिला संघटनांच्या वतीने बालसुधारगृहातील मुलांना मिठाईचं वाटप करण्यात आलंय. समस्त वीरशैव कक्कया महिला महासंघाच्या वतीनं सोलापूर येथील बालसुधारगृहातील मुलींना पुष्पगुच्छ व मिठाई वाटून महिला दिन साजरा करण्यात आलाय. तत्पूर्वी या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व वीरशैव कक्कया महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. तसेच दीप प्रज्वलन जिल्हा महिला अध्यक्षा तसेच बालसुधारगृहाचे अधीक्षक यांच्या हस्ते करण्यात आलंय. यावेळी लहान मुलांना व मुलींना जागतिक महिला दिनाबद्दल सौ शरणार्थी अधीक्षिका यांनी सांगितले. समस्त कक्कया महासंघ मुंबई महिला दिनानिमित्त आज डिमांडोमध्ये आम्ही भेट दिली. इथल्या अध्यक्षा मॅडमने आम्हाला सहकार्य केलं, त्याबद्दल मी डिमांडोच्या अध्यक्ष मॅडमचा आभार मानते. महिला दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे. मुला मुलींचं सभागृह इथं खाऊ वाटप आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करत वीरशैव कक्कया समाजाचे आराध्य दैवत यांचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करते. परत आपल्या आपल्याकडे जमा झालेले असलेले यांचे महिला दिनानिमित्त स्वागत करते आणि कार्यक्रमाला सांगते. कार्यक्रम म्हणजे मुलींना फूल आणि खाऊ वाटप आहे, मुलांना खाऊ वाटप आहे, परत सगळ्या आपल्या जमा झालेल्या सर्वांना खाऊ वाटप आहे. यावेळी महासंघाच्या सदस्य भाग्यशाली शिंदे, सुमन हिंगळे, सुनंदा होटकर, संगीता हिंगळे, सौ शेरखाने, ज्योती होटकर आदी महिला पदाधिकारी व शिक्षक वृंदही उपस्थित होते. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक महानंदा शिंदे यांनी केलंय, तर आभार सविता कावळे यांनी मानलेत.